शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 ई पीक पाहणी ही आजपासून म्हणजेच दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेली आहे. तर तुम्हाला माहिती असेलच की महाराष्ट्र राज्य सरकारनं मागील 3 वर्षापासून 7 अवताऱ्यामध्ये पेरा नोंदवण्याकरिता ई पीक पाहणी प्रक्रिया सुरू केलेली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकरी बांधव स्वतःच आपला पीक पेरा भरू शकतात. तर मागील 2 ते 3 वर्षापासून तुम्ही ई पीक पाहणी करत असाल तर यावर्षी खरीप हंगाम 2024 सुद्धा तुम्हाला आता ॲप्लिकेशनच्या सहाय्याने या ठिकाणी ई पीक पाहणी करावी लागणार आहे. तर ई पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण ई पीक पाहणी केली नाही तर तुमच्या 7-12 उताऱ्यामध्ये पीक पेरा नोंदविला जाणार नाही आणि अनेक शासकीय योजनांपासून तसेच मदतीपासून तुम्ही वंचित राहू शकता. याचं ताजं उदाहरण म्हणजे राज्य सरकारनं नुकतीच एक भावांतर योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 सोयाबीन व कापूस उत्पादन घेतलेल्या शेतकरी बांधवांना अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. साधारणतः 10,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे, हेक्टरी 5,000 रुपये. तर हे अनुदान दिले जात असताना यामध्ये ई पीक पाहणीचा निकष ठेवण्यात आलेला आहे. जर तर ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2023 आपली ई पीक पाहणी केलेली होती आणि सोयाबीन व कापूस पिकाचा पेरा नोंदविलेला होता, तर त्यांनाच हे शासनाचं भावांतर योजनेचं अनुदान यावेळेस मिळणार आहे. त्यामुळे ई पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, दिनांक 1 ऑगस्ट 2024 ई पीक पाहणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 15 सप्टेंबर 2024 ही अंतिम मुदत असणार आहे. लक्षात असू द्या, या साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी मिळणार आहे ई पीक पाहणी करण्याकरिता. 15 सप्टेंबर 2024 ही अंतिम मुदत असणार आहे. आता यावर्षीच्या ज्या ई पीक पाहणी ॲपमध्ये जे महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ई पीक पाहणी करताना तुम्हाला प्रत्यक्षात शेतात जाऊन यावेळेस ई पीक पाहणी करावी लागणार आहे. लक्षात असू द्या, ही काळजी घ्या, कारण आता या योजनेमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी ई पीक पाहणी करताना त्यामध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी त्यामध्ये लोकेशन यावेळेस एकदम ॲक्युरेट घेणे आवश्यक ठरलेले आहे. जर तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष शेताच्या ठिकाणापासून जर ठिकाणात जाऊन जर तुम्ही यावेळी ई पीक पाहणी केली तरच ती तुमच्या पीक पेऱ्याला नोंदविली जाणार आहे. जर तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणाहून जर ई पीक पाहणी केली तर तो पीक पेरा या ठिकाणी नोंदवला जाऊ शकणार नाही. तर हा अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. तर ई पीक पाहणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत. तो व्हिडिओ पाहून तुम्ही आपली ई पीक पाहणी या ठिकाणी करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ई पीक पाहणी संदर्भातील सर्व प्रकारचे अपडेट, सर्व प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच दिली जाईल. अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवण्याचं काम हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नक्कीच करणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. तर या ॲपचा थोडासा या ठिकाणी आपण एक लुक कसा आहे तो पाहून घेऊयात. ॲप कशाप्रकारे इन्स्टॉल करावं ते सुद्धा जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, नवीन ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्याकरिता गुगल प्ले स्टोअरवर जावे, त्या ठिकाणी ई पीक पाहणी असं सर्च करावं. ई पीक पाहणी सर्च केल्यानंतर ई पीक पाहणीचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. जर आधीच तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असेल त्याला अपडेट करून घ्यावं किंवा मग इन्स्टॉल या बटनावर क्लिक करावे. तर आपलं इन्स्टॉल झालेलं आहे, आपण ओपन केलं. या ठिकाणी काही परमिशन्स ते मागतील, त्याला अलाव करून घ्यायचं. अलाव केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल. पुढे स्वाईप करायचं. पुढे स्वाईप केल्यानंतर या ठिकाणी महसूल विभाग निवडायचा आहे. परंतु तुम्ही खाली पाहू शकता शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीचा खरीप हंगामाचा कालावधी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत आहे. तर आपण महसूल विभाग जो आहे तो या ठिकाणी निवडून घेऊयात. त्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करावे. या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय दिसतील, शेतकरी म्हणून लॉग इन करा व इतर. तर इतरमध्ये तुम्हाला यावेळेस काही नवीन पर्याय देण्यात आलेले आहे, परंतु त्याचं काहीच काम नाही. ते आपल्या कामाचं नाही, ते अधिकारी स्तरावरील जे कर्मचारी किंवा अधिकारी असतील त्यांच्यासाठी आहे. ज्यामध्ये सहाय्यक म्हणून लॉग इन करा, व्हेरीफायर म्हणून लॉग इन करा. तर यावर क्लिक करायचे नाही, फक्त शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करायचं. क्लिक मोबाईल नंबर टाकून घ्यायचं. मोबाईल नंबर टाकून पुढे जा बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन जाईल. जर आधीच तुमचा नंबर रजिस्टर्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी खातेदार निवडता येणार आहे आणि त्यांचा 4 अंकी संकेतांक टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा मग नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून नवीन खातेदार या ठिकाणी ॲड करू शकता. तर नवीन खातेदार ॲड केल्यानंतर अशा प्रकारचं हा इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही हे ॲप ओपन करून पाहू शकता.